यांचं स्वभाव कसा आहे? त्यांचा स्वभाव छान आहे, शांत आहेत. अच्छा. थोडेसे मध्ये मध्ये तापट पण आहेत. काय होतो तापटपण? त्यांना ना असं कुठली गोष्ट बोललं ना आपण फटकन राग येतो. बरं. आणि असे फटकन असे बोलतात ना की मा समोरचा माणूस गारच झाला पाहिजे. काय एखादा प्रसंग घडला होता की तुम्हाला फटकन बोलले आणि मग एकदम टेन्शन मध्ये आलं? आम्ही असं म्हणजे शाळेतून दमून थकून दोघेही आलो होतो आणि ती मी पण तिला शाळेत घेऊन गेली होती आणि घरी आली ना एवढी जोरजोरात तिला काय झालं आणि काय नाही काय कळतच नव्हतं तिला काय झालं ते रडायला. एवढं इतकी रडायची तिचं रडणंच थांबत नव्हतं. मी पण वैतागलेली होती, ते पण वैतागून आलेले होते. मी त्यांना म्हटलं अहो तुम्ही तिला गप्प करा ना, आता ती माझ्याजवळ राहत नाहीये. ते मला सोरडायला लागले, हे काय तू काय बाई आहेस का म्हणे, त्या पोरीला सुद्धा तुला गप्प करता येत नाही म्हणे. स्वतःची मुलगी आहे ती तुझी आणि मला काय सांगते म्हणे, ती काय माझ्याजवळ राहत नाही म्हणे, कर म्हणे तूच तिला गप्प. का मुलगी तुमची पण तर होती ना, असं कसं? मी असं कडवं घेऊन बघितलं तिला, ओ बाळा गप्रे गप्रे, बाळ जास्त रडायला लागलं. म्हटलं आता हे आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहे म्हणून हिला म्हटलं तू काही करू नको, अगोदर बाळ शांत कर. अच्छा. मग तिच्याकडे दिलं. शेवटी यांच्यावर तू रडताय, ती मुलगी रडते, परत हे रडायला सुरुवात झाली असतील नंतर. पहिल्यांदा आपल्याला घरी आल्यावर काय वाटतं? गरमागरम चहा घ्यावा. नाही नाही, माझी बहीण तशी तयारी असते, तुला जास्त दमले असेल ना तर मी देतो असं. मी स्वतः चहा करून देईल, तिला पाणी पण देणार, तू शांत बस असं. कधी कधी तिने म्हटलं ना मला, मी दमले मला छान आता भूक लागले, मी तुला सांगतो फर्स्ट क्लास नाश्ता करून देतो. काय बात आहे, मला एक गोष्ट कळलेली आहे की हे खूप छान आता सगळं बनवतात आणि आता मी संधी सोडणार नाही, मला पण काहीतरी बनवून दिलं पाहिजे. चालेल. आणि गप्पांनंतर आपण तो कार्यक्रम करूया. चालेल चालेल. आता एक छानसा राऊंड खेळूयात. आतमध्ये काही कार्ड्स लपवून ठेवलेले, तुम्हाला शोधायचे आहेत, पटापट शोधा आणि बक्षीस जिंका. खेळूयात शोध मोहीम. थोरले जाऊबाईंना आपण सगळे मिळून शुभेच्छा देऊयात. शुभेच्छा, शोधायला पाहिजे, मार्क कमी आहेत, इकडे पुढे जा. पहिला तुमच्यासाठी क्लू आहे, घरात सर्वांना आवडते पण तुमचे दीर शांताराम यांना आवडत नाही, अशी कोणती गोष्ट आहे? वेळ सुरू होते आता, शोधा पटापट. कशापासून बनते? क्या बात आहे, छान शोधलं तुम्ही. पुढचा क्लू आहे, घरातली सगळ्यात जुनी वस्तू. वेळ सुरू होते आता, शोधा पटकन. लवकर. येस, मी आलो. आय गॉट इट. क्या बात है, काय आनंद. तो दोन्ही शोधली तो, दोन दोन बक्षीस. पहिलं बक्षीस आहे नेकलेस सेट, अभिनंदन. आणि आणखीन एक बक्षीस आहे तुमच्यासाठी. दुसरं बक्षीस आहे प्रेशर हंडी, अभिनंदन. धाकटं कुटुंब आता आपल्यासोबत आहे सौ संगीता आणि अविनाश देवरे. नमस्कार. बरं, तुम्ही धाकटे आहात पण लग्न तुमचं आधी झालं, म्हणजे वयाच्या म्हणजे खूप कमी 15 वर्ष काहीतरी तुमचं वय होतं आणि तुमचं 18 तेव्हा तुमचं लग्न झालं. मग एवढ्या कमी वयात जबाबदारी स्वीकारल्यावर काही त्रास झाला का? हो, बऱ्याच म्हणजे बराच त्रास झाला आम्हाला. कारण मला एकतर मी हॉस्टेलमध्ये होते 4th पासून आणि इकडे आल्यानंतर हे खानदेशी बोलतात, मला यांची भाषा समजत नव्हती. म्हणजे आई खानदेशी बोलतात आणि मी मराठी. पण सासूबाईंनी मला बरंच समजून घेतलं की ही लहान आहे, हिला काही येत नाही. त्यांनी शिकवलं, माझे मोठे धीर आहेत, त्यांनी मला चहा कसा बनवायचा ते शिकवलं लग्नानंतर. म्हणजे बरंच सगळ्यांनी समजून घेतलं मला आल्यानंतर. तिला म्हणजे काही येत नव्हतं पण अक्षरशः म्हणजे तिला एवढं आता शिकवलं ना, ती अक्षरशः म्हणजे सुगरण झालेली. अरे वा. आमच्या घरात सगळ्या जे काय कुणी ऐकत असेल फक्त तिचं ऐकतात. पण सासूबाई म्हटल्या मुलाचा स्वभाव पूर्वी जसा होता तसा थोडासा लग्नानंतर बदलला. काय बदल झाला? तसं आईला वाटत असेल, एवढा काही बदललेला नाही पण परिस्थितीनुसार बदलतो. त्याच्यानंतर मध्यंतरी कसं झालं, आमचं लग्न लहानपणी झालं, म्हणजे वयात आम्हाला दोघांनाही कळत नव्हतं. आणि अक्षरशः म्हणजे आम्ही एवढे ठेच खाली आहे ना, की म्हणजे आम्ही लहानपणी आमचं लग्न झालं, एक मुलगा एक मुलगी झाली. एक विचार काय केला की मुलगा मुलगी झाली, आता म्हटलं सेटल झालो आपण, पुढे आपल्याला नको म्हणून आम्ही ऑपरेशन केलं. त्याच्यानंतर एक बॅड लक असं झालं आमचं की एक नशिबाचा ठेवा म्हणून मुलगी आमची एक वर्ष ज्या दिवस तिचा वाढदिवस त्या दिवशी कपचा प्रॉब्लेम म्हणून ती एक्सपायर होती. एक महिना हॉस्पिटलमध्ये राहू. नंतर मग आम्ही 10 वर्षाचा गॅप गेला, एक विचार केला, एक अंदाज बांधला, म्हटलं आपण ऑपरेशन रिओपन करूया. तर ते रिओपन केलं आणि विशेष म्हणजे एवढी छान बाब की आम्हाला तीच मुलगी आम्हाला पुनर्जन्म म्हणून स्वप्नात यायची आमच्या, की मी जन्म घेणार पप्पा तुम्ही मला वाट मोकळी करा. तर आम्ही एक शकून पहिले वाट मोकळी करा म्हणजे तर एक आम्हाला भटजी काय बोलले, तुम्ही ऑपरेशन केलंय ना तेवढं ओपन करा. आम्ही सगळं बघितलं, तीच मुलगी तुम्हाला जन्मल्यानंतरच, त्या पहिल्या मुलीची कुंडली बघितल्यानंतरच आम्ही पुढे हा निर्णय घेतला की आपण असं केलं तर होऊ शकतं का. त्याने सांगितलं की तुमच्या कुंडलीत पुनर्जन्म योग आहे, तीच मुलगी आलेली. आणि मग ऑपरेशन ओपन केल्यानंतर
दोन वर्षानंतर माझ्या मुलीचा जन्म झाला. क्या बात है, तीच मुलगी पुन्हा तीच मुलगी पुन्हा, म्हणजे सेम फेसिंग सेम स्वभाव सेम सेम काहीच नाही. म्हणजे अजूनही माझा म्हणजे माझ्या अंगावर शार येतात की माझा अजूनही विश्वास बसत नाही की माझी मुलगी आणि जन्माला आली. ती मुलगी वारल्यानंतर मला एक पॅरालिसिसचं हे पण टेन्शनमुळे आलेलं. सहन करावं लागलं, शेवटी परमेश्वराचा आशीर्वाद मिळाला असं म्हणायला हरकत नाही. आणि ती भेट परमेश्वराची तुमच्या घरात, याच्यापेक्षा मोठा आनंद काय? त्याला आनंद हा असा झाला की कुठेतरी चांगलं केलं की कुठेतरी चांगलं फळ भेटतं आपल्याला. आजपर्यंत आपण कुणाचं वाईट केलं नाही, केलं नाही, देवही आपलं वाईट करणार नाही. आणि एक नेतीचा ठेवा म्हणून ती गोष्ट असतेच, की आपण 100 वर्ष जर सुख भोगतो तर 10 वर्ष दुःख भोगायलाच पाहिजे. अगदी बरोबर तुम्ही सांगितलंय. आणि खरंच मलाही एक विशेष वाटलं, पुनर्जन्माचा कोणाचा विश्वास त्याच्यावर असो अथवा नसो, मी स्वतः अनुभवलं. अनुभव तुम्ही, आम्हाला उदाहरण आहे समोर. बरोबर, आम्ही काही कथा कादंबऱ्या ऐकलं नाही, समोर माझ्या जीवनात घडलेलं उदाहरण आहे. त्याच्यामुळं मी ते मानतो की पुनर्जन्म हा येतो. तुमची श्रद्धा खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि आता आपण एक छानसा राऊंड खेळूयात. काही कार्ड्स आतमध्ये लपवून ठेवले, तुम्हाला शोधायचे आहेत. पटकन शोधा, बक्षिसं जिंका, खेळूयात शोध मोहीम. धाकट्या जाऊबाईंसाठी पहिला क्लू आहे, तुमची मुलगी भूमी हिला रोज लागणारी एक गोष्ट. वेळ सुरू होते आत्ता, पटकन शोधा, पटकन काय लागतं तिला. वेळ संपली, या. नाही भेटलं चणे, खाली बघितलं मी आत. नाही भेटलं, मी आतमध्ये सगळीकडे बघितलं. स्ट्रॉबेरी पण तिला आवडते ना, तिथं पण बघितलं. आता पुढचं शोधा, पुढचा कुल्लू आहे, मिस्टरांना जेवणात ही गोष्ट हवीच. वेळ सुरू होते आत्ता, पटकन वेळ संपली, या. कांदा आवडतो ना त्यांना, मग तिकडेच ठेवलं होतं. दोन्ही पक्षी गेली, मी फक्त कांद्याची जाळी बघितली, आतमध्ये नाही बघितलं. नीट बघायला पाहिजे होतं. तरीही तुम्हाला मिळतात आमच्यातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. आणि आता प्रथेप्रमाणे सुनबाईंना बोनस देऊयात. सासूबाई, 10 बोनस मार्क तुमच्या हातात, कार्ड घ्या. दोघींपैकी एकीचं नाव लिहू शकता. जर तुमच्या मनात असेल मला मिळावं, मी खूप सेवा केली आहे, तुम्ही म्हणाल मला मिळावं, मी खूप सेवा केलेली आहे, माझ्यावर अन्याय होऊ नये, पण त्यांच्या मनातलं नाव आपल्याला आत्ता कळणार नाही आहे, ते कळणार आहे एपिसोडच्या शेवटी.